महासंघ महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं हे आपण 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचे अध्यक्ष उपसलेलं आहे. मी मनोहर गुरव जिल्हाध्यक्ष आणि माझे सर्व कार्यकर्ते तालुकाध्यक्ष शेखर दोगळे, कार्याध्यक्ष विजय चव्हाण, महाराष्ट्र सचिव आपले समीर शिरवाडकर आणि अन्य सर्व पदाधिकारी, आम्ही महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये म्हणजे एक तो जलजीवन मिशन हा जो एक आपल्या शासनानं आपल्याला जो काय घरघर पाणी देण्याचा जो काय योजना राबवली आलेली आहे, परंतु ते त्या योजनेमध्ये हे कोणत्याही प्रकारचा आजतागत पाणीच मिळालेलं नाही लोकांना. त्यामुळे याच्यामध्ये 90% मोठा भ्रष्टाचार झाला असून याच्यामध्ये लोकांची फसवणूक झालेली आहे. आणि या फसवणुकीच्या मागे एक वरिष्ठ अधिकारी आहेत, यांना निलंबित करावं आणि जलजीवन मिशनचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे. तसंच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाळू वाहतूक, माती उत्खनन हे जोरात चालू असल्याने याचा महसूल शासनाचा बुडवला जात आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार असून त्याच्यावरती कारवाई व्हावी. आज बरेचशा ठिकाणी वाहतूक आम्ही महसूलचा विषय विचारला तर महसूल गोळा झालेलाच नाही आहे. मग वाळू वाहतूक ही सतत चालू आहे. मग ही अशी कसं काय होत आहे, ह्याच्या पाठीमाग कोण आहे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. नोकरभरतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला डावळण्यात येत आहे. कायम त्यांच्यावरती युवकांवरती अन्याय होत आहे आणि तो आपला अन्यायाच्या विरोधात आम्ही लढा देत आहोत. तर युवकांना, स्थानिक युवकांना आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे. हा सर, तसेच वळके वांगण्याची इथे एक मोठा प्रकल्प सुरू घातलेला आहे, परंतु तिथल्या वांगण्यातील नवेलेवाडी आणि ग्रामपंचायतीला विचारात न घेता हा अचानक सुरू केलेला आहे आणि तो त्या हा रद्द करावा, हा प्रकल्प जर थांबवावा, कारण याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. लोकांची विचारपूस न करता, गावातल्या लोकांना विचारात न घेता हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. दुसरा आहे कळंबुशी इथलं एक गणेश विसर्जन घाटाची एक परिस्थिती अशी आहे, घाटच नाही आहे पण पैसे सगळे काढून घेतलेले आहेत. त्याची एक चौकशी व्हावी. अनेक अर्ज केलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये आणि कोणत्याही अधिकाऱ्यांना याच्यामध्ये सारस्य दाखवलेलं नाही आहे. तसेच अनेक रजिस्टर ईडी पत्र टाकलेली आहेत, आपल्याकडे दुर्लभ साहेब आलेले आहेत, त्यांना पत्रच मिळाली नाहीत. प्रकरणं मोठी आहेत आणि ती गंभीर आहेत. या गंभीर प्रकरणावरती चौकशी व्हावी, त्या अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं यासाठी आम्ही हे उपोषण करत आहोत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये CCTV बायोमेट्रिक ठेवावी, कारण आज आम्ही ग्रामपंचायतला भेटी दिली असता ग्रामपंचायत पूर्णपणे महिनाभर बंद आहे. ही शोकाधिक आहे. त्यामुळं येणारा जो काही रहिवासी आहे किंवा मुंबई वगैरे पुण्यावरून येणारा जो कामानिमित्त ग्रामपंचायतमध्ये येतो त्याचं काम होत नाही. आणि CCTV आणि बायोमेट्रिकचे अनेक अर्ज केले, कारण यासाठीच त्यांना पळवाटा पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये CCTV आणि बायोमेट्रिक लावल्या जात नाही आहे हा आमचा आरोप आहे. यांच्याकडे 2000 रुपये नाही आहेत CCTV बसवायला. ही परिस्थिती आहे.